मैत्री, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सुट्टीचे दिवस आहेत, ख्रिसमसची सुट्टी मुलांना पडलेली आहे, तर याच्यामध्ये आम्ही असंच फिरायला आलेलो आहे. सुट्टी संपत आलेली आहे तर आज आपण वज्रेश्वरी देवीच्या इथे आलेलो आहे, वज्रेश्वरी योगिनी मंदिर. तर गाडी पार्किंगच्या इथे आम्ही उभे आहे, फ्रंट एरिया आहे. तर गाडी पार्किंगच्या इथेच तुम्हाला सगळं साहित्य भेटेल, जसं की हार आहे, ओटी आहे. तीन देवींची भरायची असेल तर तीन देवींची ओटी आहे, एका देवीसाठी घ्यायची असेल तर एका देवीची ओटी आहे, कमळाचं फूल वगैरे आहे. तर मी ओटी घेतलेली आहे. आपण आता वर जाऊया. मंदिराच्या मेन गाभाऱ्यात तीन देवींच्या मूर्ती आहेत, रेणुका माता, मध्ये वज्रेश्वरी देवी आणि साईडला कालिका माता. तर हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. इथे साईडला प्रसाद देखील भेटतो लाडूचा. आणि आता इथून आपण मंदिरामध्ये एंट्री करतोय. तर हा मंदिराचा एंट्री पॉईंट आहे. सुरुवातीला सिंहाची मूर्ती आहे, खूप शांत वातावरण आहे. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात आलोय. इथे कॅमेरा अलाउड नाही आहे. इथे गणपतीचं मंदिर आहे. तर इथे वज्रेश्वरी मंदिराच्या बाहेर आले की इथे डाव्या साईडला जर का मंदिरातून बाहेर पडला तर इथे महादेवाचं छोटंसं मंदिर आहे. तर इथे ज्यांना नवस बोलायचं आहे त्या झाडाकडे नवस बोलू शकतात. लोकांची अशी धारणा आहे की इथे बोललेला नवस हा पूर्ण होतो. सुंदर असं बसायला जागा आहे. हे मंदिर आहे, हे ऐतिहासिक मंदिर आहे. हे बाजीराव पेशव्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करायला जाताना रेगुला नवस बोलला होता. जिंकलो तो तुझं मंदिर देखील गडासारखं बांधेन, किल्ल्यासारखं बांधेन. त्यांनी ते मंदिर बांधलेलं आहे. तिथे हे रुद्राक्षाचं झाड आहे आणि तिथे दत्तगुरूंचं मंदिर आहे. इथे सगळे मस्त असे या चबुतऱ्यावरती फोटोशूट करत असतात. बस सुंदर अशी हिरवळ हिरवळ वाटते. थंडीच्या दिवसात यायला इथं खूप छान वाटतं. इथून हा खालचा व्ह्यू. जवळपास आपण मंदिराला एक सुंदर अशी प्रदक्षिणाच घातली. इथे प्रसाद देखील दिला जातोय. आपण त्या बाबांना या मंदिराबद्दल काही माहिती आहे का विचारू. दरवेळी येऊन तुम्ही प्रसाद करता? दरवेळी येऊन इथे प्रसाद करता? हे कोणती फक्त वज्रेश्वरी देवी कोणत्या कुठे? अच्छा, त्याच्याबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? नाही नाही. आम्ही आमचं जागृत देवस्थान आहे आमच्या गावी वज्रेश्वरी. वज्रेश्वरी का? म्हणजे तुम्ही इथे गावचे राहणारे आहात? अच्छा, हे मूळ प्रगट इथे झाली देवी वज्रेश्वरी आणि मग नंतर महाराष्ट्रात सर्वत्र प्रसरलं. अच्छा, नगर जिल्ह्यामध्ये आमचं गाव आहे, तिथे आमच्या तिथे ठाणे आहे. तर आमच्या मंडळीच्या अंगात ते देवीचे वज्रेश्वरीचे हवं आहे ना. अच्छा अच्छा. त्यांनी सांगितलं की मूळ ठिकाणावर जाऊन प्रसाद करा. प्रसाद करा म्हणून आम्ही आलो. बरं, अच्छी देवीच्या आशीर्वादाने आम्हाला प्रसाद देखील मिळाला आहे. तर फॅमिली पिकनिकसाठी ही छान जागा आहे. एका दिवसाच्या ट्रीपसाठी साईडला वातावरण खूप शांत आहे, हिरवळ मस्त आहे. बसायला जागा आहे, पिण्याची पाण्याची सोय आहे. तर मी व्यवस्थित शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा माझा दुसरा व्लॉग आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.